नमस्कार, मी छाया पाटील. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला मोठ्या बायांसाठी राजलक्ष्मी साडी कशी बनवता ते दाखवणार आहे. राजलक्ष्मी साडीची पूर्ण कटिंग व स्टिचिंग असं दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण साडी कशा पद्धतीने बनवत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. ही पहा, आता आपली पूर्ण साडीची कटिंग करून झालेली आहे, राजलक्ष्मी साडीची. तर आता आपला हा जो झिकझॅक बेल्ट आपण तयार करून घेतलेला आहे शाही मस्तानी साडीला, आपण जसा करतो तसंच आपल्याला याच्या राजलक्ष्मी साठी पण करायचा असतो. हे पहा, आता आपला असं झिकझॅक बेल्ट आपण तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या सर्व प्लेट्समध्ये असे एकावर एक अशा आलेल्या आहेत व्यवस्थित. तर आपल्याला आता ही जी पहिली प्लेट आहे आपली, तिला अशी करून अशी पलटवायची, एक ते दीड इंच अंतर असं पुढे येऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी पण प्लेट आपल्याला अशी टाकायची आहे. आता मी तुम्हाला गॅप दाखवते की आपला दोघं प्लेटांमध्ये कितीचा गॅप पडतो आहे. ह्या प्लेट्स असे झाल्यानंतर आपण ज्यावेळेस स्टिचिंग करायला मशीनवर घेऊ तेव्हा त्यांना स्टिचिंग करून घेऊ. तर आता ही जी प्लेट आहे ती आपली गेलेली आहे दीड इंच पुढे, बरोबर. प्रत्येक प्लेट आपल्याला दीड इंचाने अशी पुढे जाऊ द्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्सचा जो लुक आहे तो छान असा तयार होईल. सर्व प्लेट्स आपल्याला दीड दीड इंचाने अशा पुढे जाऊ द्यायचे आहेत. ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू तेव्हा त्यांना स्टिचिंग करून घेऊ. हे पहा, आता आपली राजलक्ष्मी साडीची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर मी तुम्हाला आता स्टिचिंग दाखवते, तुम्ही नीट लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला साडी बनवता येईल व्यवस्थित. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. आता हे आपले दोघं काष्टे आहेत मागचे, डबल काष्टा आपल्याला लावायचा आहे. व हा पदर आहे, व हे पायाची बाजू आहे. आता आपण सगळ्यात आधी दोघं पाय रेडी करून घेऊ साडीचे. तर मी अशी अशी स्टिचिंग करून घेते, आधी इकडून ठेवते, पूर्ण आपण हे दोघं पाय स्टिचिंग करून तयार करून घेऊ. पायाची जी सरळ बाजू आहे शिरी बाजू ती वरच आहे, दिसते आहे आपल्याला काठाची बाजू इकडच्या बाजूने. व हा जो आपला सीट घेरचा आकार आहे मशीनकडच्या बाजूच्या, इथंच आपल्याला पदर स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला सीट घेरच्या आकारापासून खाली 7 इंच असं मोजून घ्यायचं, व 7 वर असं मार्किंग करून आपल्याला इथून पदर स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत करायचं आहे, छोटे छोटे प्लेट्स घेऊन आपण पदरची स्टिचिंग करून घेऊ. त्यासाठी आपण पदर असा आधीच व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे.
आता हा जेवढा काट आहे आपला तेवढा आपल्याला सरळ स्टिचिंग करून घ्यायचे आहे व इथून पुढे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. हे पहा आता तुम्ही बघू शकता आपण एक पाय घेतला व त्याला सगळ्यात आधी आपण पदर स्टिचिंग करून घेतलेलं आहे. तर पदर पण आपली पायाची पण सरळ बाजू आहे दिसते वरती दिसते व आपल्याला पदर पण सरळ बाजूच आपल्याला वरून दिसते. तर आता हे जे पाय आहेत आपले अशा पद्धतीने आपण असे ठेवून घ्यायचे. तर आता हा उजवा पाय राहील आपला व हा डावा राहील. दोघं पण पाय आपले असे सेम घ्यायचे. आता यांच्यावरती आपल्याला मागे आपला जो डबल कास्ट आपण तयार करून ठेवलेला आहे तो स्टिचिंग करून घ्यायचा आहे. तर तो पण आपल्याला सरळच ठेवायचा आहे म्हणजे शिदी जी बाजू दिसत आहे आपल्याला ती वरच दिसायला हवी असं उलट करून ठेवायचं नाही. तर आता हा जो सीट गेटचा आकार आहे तो बरोबर इथं असं मॅच करायचा. अशा पद्धतीने आपल्याला हा मागचा डबल कास्टा दोघं पायांवर ठेवून घ्यायचा आहे. हा इकडच्या पायाला पण एवढं असं बरोबर सीट घेरच्या आकाराने असं टच करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता हा जो आपला जे सेप आहे इथपर्यंत हा एकदम परफेक्ट शिलाई येईल व हा जो काट आहे हा मी तुम्हाला आता दाखवते मशीनवर की आपल्याला याला कशी स्टिचिंग करायची. जेवढा काट आहे तेवढं सरळ घ्यायचंय व इथून तर इथपर्यंत आपला हा जे सेप आहे तिथपर्यंत छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन घ्यायचे आहे. इथपर्यंत येतील ते आपल्याला 7 ते 8 इंच खाली. तुम्ही लक्षपूर्वक बघा. हे पहा आता हा इकडचा जो आहे आपला कास्टा हा पण आपण अशाच पद्धतीने सेम पद्धतीने आपले मागे दोघं कास्टे आपण अटॅच करून घेऊ. आता स्टिचिंग करताना मी तुम्हाला दाखवते तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा.
आता हे आपले अशा पद्धतीने दोघं पाय स्टिचिंग करून झालेले. आपण कास्टे पण जोडून घेतलेले. मागचा जो आपला डबल कास्ट आहे तुम्ही बघू शकता आपली पायांची बाजू कशा पद्धतीने आहे. हा आपला डावा पाय राहील व हा उजवा राहील. तर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा आपले कास्टे जोडून झालेले आहेत. आता कास्टे जोडून झाल्यावर आपल्याला हा पाय याच्यावर असं उलटा करून घ्यायचा आहे व इथून आपल्याला फक्त जे शेप टच करून घ्यायचे म्हणजे हा जो सीट गेटचा आकार आहे हा आपण स्टिचिंग करून घेऊ एवढा. त्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते. जो सीट गेटचा आकार आहे तो असं आपण स्टिचिंग करून घेतलेला आहे व तुम्ही आता बघू शकता आपले हे जे दोघं पाय आहेत ते एवढे जोडून झालेले आहेत. आता आपले हे जो मागे डबल कास्ट आपण लावून घेतलेला आहे तर दोघं काटा आपल्याला एकदम परफेक्ट असे सेम पकडायचे आहेत व इथून आपल्याला 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची व 10 इंचापर्यंत आपल्याला सरळ अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथपर्यंत आपण असं बरोबर सरळ स्टिचिंग करून घेऊ व त्यानंतर आपण मागचा डबल कास्ट तयार करून घेऊ. त्याआधी बघा मी तुम्हाला ज्या वेळेस पदर आपण स्टिचिंग करून घेतला तेव्हा पदराची जी ही वरची बाजू आहे इथं आपण वर नेफा लावणार आहेत. त्यासाठी आपला पदर नेफ्यात नको जायला म्हणून मी एवढं 1.5 इंच कापड सोडून दिलेलं आहे. तर तुम्ही पण असंच पदर स्टिचिंग करा वरून 1.5 इंच कापड सोडून मगच आपण खालून असं पदर स्टार्ट करायचं लावायला. आता आपण इथं 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथं स्टिचिंग करून घेऊ व मागचा कास्ट फिनिशिंग करून घेऊ. आपला कास्ट तयार झालेला आहे व हा आपला इकडचा उजवा पाय आहे त्याला आपण पदर आधी स्टिचिंग करून घेतलेला आहे. आपल्या साडीमध्ये पदर असा जास्त गोळा होईल इकडे तिकडे म्हणून पदराची बाजू जी आहे ती आपण स्टिचिंग करताना वर काढून घेणार आहे. त्याआधी आता आपल्याला जे आपल्या साडीचं मेन पार्ट आहे ते जॉईन करून घ्यायचंय. हा उजवा पाय आहे आपला व उजव्या पायाच्या ह्या बाजूला आपल्याला हा जो आपला पट्टा तयार झालेला आहे तो आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता आपला हा जो राजलक्ष्मीचा पट्टा तयार झालेला आहे त्याची शिदी बाजू तुम्हाला सरळ दिसत आहे. त्याला असं आपल्याला उलट करायचंय व उलट्या बाजूने असं पायाची शिदी बाजू व हा पट्टा उलटा करून आपल्याला हा जो जे शेप आहे सीट गेटचा आकार इथून तर तिथपर्यंत खाली आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचंय. मग पुढे त्यानंतर आपण हे दोघं पाय ज्या वेळेस जोडू तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच. त्याआधी आपल्याला हा पट्टा इथं स्टिचिंग करण्याच्या आधी ह्या ज्या आपल्याला प्लेट्स घेतलेल्या आहेत पुढच्या त्यांना आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची मशीन वरती की म्हणजे त्या प्लेट्स आपल्या व्यवस्थित एक जागेवर अशा राहतील. तर आता मी तुम्हाला स्टिचिंग कशी करायची याच्यात ते पण दाखवते व याला इथं कसं जोडायचं ते पण दाखवते.
आता आपण अशा पद्धतीने हा जो आपला पुढचा मेन पार्ट होता ते आपण असं स्टिचिंग करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं जे सेप तर पूर्ण खालीपर्यंत आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची असते. तशी मी करून घेतलेली आहे पायाची सरळ बाजूवर. आपण हा उलट बाजूने सपलटवला होता. आता त्यानंतर आपल्याला आपला हा जो पदर आहे हा असा वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा. हा जो पाय आहे हा असा पलटवून घ्यायचा याच्यावर. आता आपल्याला फक्त जे सेपवर स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथं स्टिचिंग केल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण साडी कशी स्टिचिंग करायची ते दाखवते. नेफा लावायचा बाकी राहिलेला आहे. तर त्याआधी मी इकडे एक प्लेट घेऊन घेतलेली बरोबर सेंटरला, या दोघांचे सेंटर काढून, आणि इकडे पण एक घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण असं मोजून घ्यायचं असतं की आपला हा जो नेफा आहे कमरेचा भाग किती भरतोय वर, मग तेवढाच आपल्याला नेफा तयार करून घ्यायचा. तर माझा 22 इंच भरतोय. तर मी बरोबर हे डबलमध्ये 22 इंचाचा असा पट्टा तयार करून घेतला. आपण काटच वरती लावणार आहे म्हणून हे मी बरोबर तयार करून घेतलेले. खाली कॉटनचे त्याला अस्तर लावलेलं आहे व त्याची जी रुंदी आहे अशी उंची जी आहे नेफ्याची ती घेतलेली आहे मी 5 इंच. तर आता हा जो नेफा आपण लावतो तर त्याला अशा ह्या उलट बाजूने लावायचा असतो. इकडच्या बाजूने आपला हा जो पदर असतो हा पदर येतो
इकडून म्हणजे ते पदर मध्ये आपलं हे जे नाडीचा भाग असतो तो झाकला जातो, म्हणून केव्हा आपण नेफा ह्या बाजूने लावायचा, ज्या साईडने आपला पदर असा इकडून वर घेतो आपण त्या बाजूने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं नेफा. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा पूर्ण.